मुलींनी कुठल्याही संकटाचा सामना खंबीरपणे करायला हवा आणि त्यासाठी त्यांना स्वसंरक्षणाचे धडे देणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि हे ओळखूनच कल्याणच्या यशस्वी महिला मंडळाच्या पुढाकारानं एक चांगला उपक्रम हाती घेण्यात आलाय. शाळकरी मुली आणि तरुणींना स्वयं सुरक्षेचे धडे देण्यासाठीचा हा प्रयत्न कल्याणमध्ये यशस्वी महिला मंडळाच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात येतोय. ठाणे जिल्हा परिषदेच्या मदतीनं 25 शाळांमध्ये हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर सुरू होणार आहे. गेल्या 3 महिन्यांपासून ठाणे जिल्ह्यातल्या 25 शाळांमधल्या 5वी ते 9वी पर्यंतच्या तब्बल 10,000 विद्यार्थिनींना मार्शल आर्टचे धडे देण्यात येत आहेत. पण जे काही 1%, 2% का 10% जे काही आहे, जी काही घटना आता घडत आहेत, तर ह्या सगळ्याला सामोरे जायला एकच गोष्ट आपण करू शकतो की त्या मुलीला जसं आपण चूल आणि मूल ह्याच्यातून बाहेर काढलं, तसंच त्या मुलीला आपण स्वतःच्या हिमतीवर आपलं स्वतःचं संरक्षण करता यायला पाहिजे आणि ह्याच्यासाठी शाळा ही योग्य माध्यम आहे. कल्याणमधल्या गजानन विद्यालयातही मुलींना स्वयं सुरक्षेचे धडे देण्यात येत आहेत. आठवड्यातून 2 वेळा मुलींना मार्शल आर्टचं प्रशिक्षण दिलं जात आहे. या प्रशिक्षणाचा फायदा मुलींच्या मानसिक जडणघडणीत देखील होतोय. मार्शल आर्ट शिकल्यानंतर मुली जास्त खंबीर होत आहेत, त्यांचा आत्मविश्वास देखील वाढतोय. हे जे मार्शल आर्ट आहे खूप आमच्या मुलींसाठी खूप प्रेरणादायी आहे. जसं की आमचा स्वतःचा आत्मविश्वास वाढतोय आणि अगर कोणताही इतर किंवा इतर व्यक्ती आमचा प्रति हल्ला करत असेल तर आम्ही त्याच्यावर प्रतिहल्ला कसं करावं हे आज या मार्शल आर्टवरून आम्हाला कळत आहे. ह्याचा आम्हाला मुलींसाठी भविष्यात खूप फायदा होणार आहे आणि हे प्रशिक्षण आमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. जर रस्त्यावर येताना जर आमच्यावरती किंवा रेल्वे स्थानकावर आमच्यावरती कोणी मुलींची छेड काढत असेल किंवा आमच्यावरती आक्रमण करत असेल तर त्याला प्रत्युत्तर कसे द्यावे याचा एक नवीन आत्मविश्वास आमच्या मुलींमध्ये निर्माण झाला आहे. शाळांमध्ये मार्शल आर्टचं प्रशिक्षण मोफत देण्यात येते. याला मिळालेला प्रतिसाद पाहता शालेय अभ्यासक्रमात त्याचा समावेश करावा अशी मागणी आता होते. विशाल वैद्य, झी मीडिया, कल्याण.